गणेशोत्सवाच्या निमित्त बापाच्या चरणी भक्तांना गरजू विद्यार्थ्यांसाठी वही व पेन अर्पण करण्याचे आवाहन कोळेगावच्या नगरसेविका शैलजा भोईल यांनी केले आहे. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी 1.5 दिवसाचा गणपती बसवला आहे. नातेवाईक आणि भक्त यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी वही व पेन ही भेटवस्तू जी मदत गरीब व होतकरू मुलांना उपयोगी पडेल असा संकल्प केलाय. खरं तर मला खरोखर खूप आनंद वाटतंय सांगायला की खरोखर ही संकल्पना अतिशय चांगली आहे. प्रत्येक नागरिक प्रत्येक जण येतं तर काही ना काही हार फुलगुच्छ पुष्पगुच्छ काही ना काही घेऊन येतात. पण मला असं वाटतं कुठेतरी ही संकल्पना खरोखर अतिशय चांगली गरज आहे की आपल्या बऱ्याचशा ठिकाणी असे गरीब विद्यार्थी शिकत आहेत की त्यांना खरोखर खूप गरज आहे की असं काहीतरी आपल्याला उपयोगी वस्तू मिळावी आणि त्याचा आपल्याला काहीतरी पुढे म्हणजे त्याचा वापर करता येईल. म्हणून मला सांगावं असं वाटतंय की आमच्या फॅमिलीमधून सगळ्यांनी असं नियोजन आखले की खरोखर प्रत्येक वेळेस असंच काहीतरी करावं की ज्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे शिकता येईल. धन्यवाद. मी एवढंच सांगेन की गेली 6 ते 7 वर्ष झाली आम्ही खूप असे आनंदाने उत्साहाने हा मागी गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी अगदी आनंदाने साजरा करत आहोत. त्याच्यामुळे आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की या मागी गणेशोत्सवामुळे काही काही आपण सर्वजण आम्ही एकत्र येतो. त्याच्यामुळे म्हणजे आमची जी मनातली इच्छा असते ते आमच्या देवासमोर आम्ही प्रकट करतो आणि खरंच खूप छान वाटतं की या सर्व एकत्र येण्यामुळं एकदम मन प्रसन्न राहतं आणि सगळ्यांना एक म्हणजे एकत्र पाहून खरोखर एक वेगळंच अनुभवसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे येतं. म्हणून मला खूप सांगायला आनंद वाटतो की खरोखर मागी गणेशोत्सव असू द्या वाद्रपद गणेशोत्सव असू द्या उत्सव हे सगळ्यांसाठी आनंदाचं क्षण घेऊन येत असतं. पण काहीतरी नवीन असावं असं मलाही वाटलं कारण जे काही आपण करतोय ते नाविन्यतेने असावं असं मला वाटलं. आणि मला असं सुचलं की बाबा चला जाताना आपण फूल तर घेऊन जातोच त्याच्याबरोबर एखादी वही पेन पेन्सिल जेणेकरून त्या वस्तू एखाद्या गरजूला किंवा त्या घरातील विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी पडतील आणि त्याचा 100% उपयोग होईल या संकल्पनेतून आम्ही ते वस्तू आणलेली आहे. धन्यवाद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अगट डोंबिवली शहर मान्य अंकुशराव गायकवाड डोंबिवली शहर अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवली जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटक मान्य रामदासजी अटवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार सामाजिक न्याय विभाग आणि मान्य जीत रामदासजी अटवले बाल आघाडी प्रमुख तसेच मान्य सौ सीमा रामदासजी अटवले महाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता संपन्न होणार आहे. स्थळ शिवांजली धाम पंडित मालवीय रोड रामदास नगर डोंबिवली पूर्व. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम. तर या कार्यक्रमाचे शुभेच्छुक आणि निमंत्रक आहेत डोंबिवली शहर कमेटी.